राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्रानी शरद पवार पक्षाच्या वाटेवर चर्चा झाल्याची जयंत पाटलांनी दिली माहिती, मात्र पक्षप्रवेशाच्या चर्चेवर बोलण्यास नकार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाचे आक्षेप असल्याची चर्चा, महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप. राज ठाकरेंना स्वतःसाठी लढायचं असतं का, ते दुसऱ्याची मतं फोडण्यासाठी लढत असतील. राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर जयंत पाटलांनी लगावला टोला. पुण्यातील पूर ओसरल्यानंतर आता राजकीय नेत्यांचा आरोपांचा महापूर, फोडाफोडी सोडून लोकांकडे लक्ष द्या म्हणत सुप्रिया सुळेंची टीका, तर राजकारण करण्याची वेळ नसल्याचं चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्थापन केली समन्वय समिती, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह सतेज पाटील यांचा समावेश. राजकारणात यायचं नाही पण 288 उभे करायचे की पाडायचे हे मात्र ठरवणार, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. तर शरद पवारांना आरक्षणाची भूमिका का विचारत नाही म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंचा सवाल. सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट यंदाही बिकटच. वरळी स्पा हत्याकांड प्रकरणातील आरोपीला टॅटूच्या मदतीनं बेड्या, स्पा मालकासह 5 आरोपींना क्राईम ब्रांचकडून अटक. संभाजीनगरात सैराटची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीच्या वडील आणि भावानंच केली पतीची हत्या. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी भरभरून दान, आषाढी वारी सोहळ्यात 8 कोटी 34 लाखांचं मिळालं उत्पन्न.